रेनगरचा गृहप्रकल्प पूर्ण करणे ही आपली जबाबदारी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेदरम्यान दिली. रेनगर गृहप्रकल्पासाठी निधी कमी पडू देणार नसून सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. आडम मास्तर आपण निर्धास्त राहा असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मोदी साहेबांना विनंती केली, साहेब हा देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे, गरिबाकरता प्रकल्प आहे. एका मिनिटात त्यांनी मान्यता दिली आणि 30,000 घरं तयार होत आहेत. आणि आपण काळजी करू नका आडम मास्तर, हे जे काही तुम्हाला अडचणी आहेत ज्याच्यामध्ये बँक गॅरंटी वगैरे, काही काळजी करू नका, आम्ही मार्ग काढू. बँक गॅरंटीची आवश्यकता पडणार नाही. आम्ही या ठिकाणी तो पैसा कसा तुम्हाला मिळेल याची व्यवस्था आम्ही उभी करू. आणि एवढंच नाही तर आमचे पालकमंत्री आणि आमचे देशमुख साहेब या दोघांनी देखील संकल्प केला आहे की ही जी घरं बनणार आहेत या घरांकरता अमृत मधनं जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला हवं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर देखील आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. जी आधीची 10,000 घरं आहेत त्यांनाही आणि आताची 30,000 घरं आहेत त्यांनाही हे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पुरवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे अनेक वेळा असं होतं की भूमिपूजन होतं पण उद्घाटन होत शकत नाही. पण या ठिकाणी आदरणीय मोदी साहेबांचं, गडकरी साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. 30,000 घरे बांधकाम पायाभरणी केली असून संपूर्ण घरांचे बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे असं फडणवीस म्हणाले. आडम मास्तर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.